2014 नंतर 2024 शपथविधी हा वानखेडेवरती होतोय, त्यामुळे हा खूपच खास भाजपसाठी सुद्धा आणि त्याचबरोबर महायुतीसाठी सुद्धा. यानंतर आणखी एक मोठी बातमी आपण बघूयात. राजेश टोपे यांचा पराभव झाल्याची एक मोठी बातमी. घनसावंगी या विधानसभा मतदारसंघातनं राजेश टोपे, राज्याचे माजी मंत्री शिवसेनेच्या हिकमत उढाण यांनी त्यांचा पराभव केलाय. राजेश टोपे यांचा पराभव झालाय. राज्यातली निकालाची संपूर्ण आकडेवारी आपण स्क्रीनवरती बघतोय. भाजप 133 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष, त्यांच्या पाठोपाठ त्यानंतर काँग्रेसला 15 जागा, शिवसेना शिंदे गटाला 57 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 20 जागा, अजित पवार राष्ट्रवादीला 41 जागा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागांवर विजय मिळालाय. अशा रीतीनं महायुती 235 आणि महाविकास आघाडी 49 जागांवर. भाजप सगळ्यात मोठा पक्ष 133 जागांसह, शिवसेना शिंदेगट 57, अजित पवारांची राष्ट्रवादी 41 जागांवर, तर इकडे महाविकास आघाडीत 49 पैकी काँग्रेस 15, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 20 वर, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 10 जागांवर. तर ही आकडेवारी निकालाची आपण बघतोय. काही ठिकाणी मतमोजणी सुरू आहे, सगळे निकाल पूर्णपणे हाती येतीलच, मात्र हे आकडे अचूक म्हणावे लागतील. आणि न्यूज 18 लोकमतवर आपण आज सकाळपासून जे सगळे आकडे बघतोय, अतिशय शांतपणे संतपणे मात्र अचूक. रत्नागिरीमध्ये 5 जागा होत्या, त्यापैकी महायुतीला 0, महाविकास आघाडीला 3, तर इतरांना 1 जागा गेली आहे. रत्नागिरीतल्या एकूण 5 जागा, त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातल्या जागा आपण बघूयात. एकूण 70 जागा आहेत, त्यापैकी भाजपनं 28 जागांवरती विजय मिळवलाय, शिवसेनेनं 9 जागांवर, राष्ट्रवादी अजित पवार गटानं 15 जागांवर विजय मिळवलाय, मनसेला 0 जागा, तर इकडे काँग्रेसला 2 जागांवर पश्चिम महाराष्ट्रात विजय मिळवता आलाय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 2 जागांवर, शरद पवार राष्ट्रवादी गटाला 8 जागांवर, तर इतरांना 6 जागा. पश्चिम महाराष्ट्रातल्या 70 जागांचा निकाल आणि त्याची आकडेवारी आपण बघितली. महायुतीच्या या गाड्या सुसाट निघालेल्या आहेत समृद्धी महामार्गावरनं असं म्हणायला हरकत नाही. 133 जागांसह भाजप सगळ्यात मोठा पक्ष 2024 या विधानसभा निवडणुकीत. आणि आतापर्यंत महायुतीला 235 आकडा दाखवला जातोय. दुसरीकडे महाविकास आघाडी 49 जागांवर, कोकणातल्या एकूण 21 जागा, त्यापैकी 7 जागांवर भाजपचं कमळ फुललंय, 10 जागांवर शिवसेना शिंदेगट, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा कोकणात मिळाल्या आहेत. काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट एकही नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एका जागेवर विजय मिळालाय, मनसेला 0 आणि अपक्ष 1 जागा कोकणात.